कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण नेहमीच पाहत असतो की आपली मुलं सदैव हट्टकत असतात की काहीतरी नवीन काहीतरी वेगळं चटपटीत असं खायला हवं. तर असं पटकन आता काय बनवावं आपण हा आपण नेहमी विचार करत असतो. मग का अशा वेळेला बाहेरचे कुरकुरे वगैरे असे खायला मुलांना आवडतं. तर यामुळे त्यांची तब्येतीवरही परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा आपण घरच्या घरीच असे जर चटपटी स्नॅक्स आपल्या मुलांच्या आवडीचे बनवले तर नक्कीच. आज पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जर पणावर अगदी झटपट 5 मिनिटात आपले हे स्नॅक्स तयार होतात. हे अंड आणि बटाटा यापासून मी झटपट अगदी कमी पदार्थामध्ये झटपट हे असे चिप्स बनवलेले आहेत. पाहू शकता किती क्रिस्पी असे झालेले आहेत. खूप टेस्टी होतात. नक्की आपल्या मुलांना नक्कीच आवडतील. एकदा करून पहा. तर अशी नवीन रेसिपी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास मात्र नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. नेहमीच आपण आपल्या चॅनलवरती नवनवीन आणि साध्या सोप्या सिंपल अशा रेसिपी पाहत असतो. नेहमी आपले व्हिडिओ वॉच करत राहा. खूप महत्त्वाच्या टिप्स पण यामध्ये मी शेअर केलेल्या असतात. अगदी झटपट बनणारा अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी असे फिंगर चिप्स कसे बनवायचे ते पाहू. पाहू शकता किती क्रिस्पी असे आणि खूप टेस्टी चमचमीत असे हे चिप्स कसे बनवायचे चला पाहू. यासाठी मी 3 बटाटे घेतलेले आहेत. आता या बटाट्याची वरची जी साल आहे ती साल काढून हे चांगले फिंगर चिप्स आपण बनवतो त्या पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे वरची साल काढून हे असे चिरून घेतलेले आहे. आता हे स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी 2 ते 3 वेळा हे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. यानंतर इथे स्वच्छ धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर हे असं पसरून घ्यायचं आहे. अगदी एकेरी असं पसरून वरून हे कापड टाकून यातलं पूर्णपणे पाणी असं टिपून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्णपणे यातलं पाण्याचा अंश निघून गेला पाहिजे. आता हे पूर्णपणे कोरडं करून घेतलेले आहेत थोडी. आता यामध्ये 1 अंड असं फोडून घालायचं आहे. यामध्ये 3 चमचे मैदा घातलेला आहे. 2 चमचे या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही फक्त मैदा किंवा फक्त कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी पण चालेल. 1 चमचा या ठिकाणी लाल मिरची पावडर, 1/2 चमचा मीठ. मीठ हे आपल्या टेस्टनुसार चवीनुसार घालायचं आहे. 1/2 चमचा हळद, चिमूटभर हिंग, 1/2 चमचा गरम मसाला. हातानेच आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सगळ्याला व्यवस्थित लागलं पाहिजे मसाला हा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर असं वाटलंय मिश्रण जास्त घट्ट वाटतंय किंवा एकसारखं लागत नाही असं वाटतंय तर अगदी 1 चमचावर पाणी असं हातावर घ्यायचं आहे आणि असं शिंतोडा देऊन आता एकसारखं मिक्स करायचं. जर कोरडं कोरडं वाटलं तर हे छान मिक्स झालेलं आहे. आता तळून घेण्यासाठी गॅसवर त्याची कढई ठेवायची आहे. चिप्स तळले जातील एवढं तेल घालायचं आहे. तेल आपलं आता छान कढलेलं आहे. यामध्ये हे चिप्स तळण्यासाठी टाकायचं आहे. मंदाचे वर अगदी क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे. अधूनमधून असे हलवून घ्यायचे आहे. अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये आपले अगदी क्रिस्पी असे हे तळून झालेले आहे. आता हे आपण काढूया. पूर्णपणे असं तेल निथळून घ्यायचं आहे. टिश्यू पेपरवरती हे काढायचे आहे.
आता राहिलेले चिप्स पण तळून घेऊया। हे पण छान भाजलेले आहेत, आता काढून घेऊ। पाहू शकता तळून आपले तयार आहेत, अगदी क्रिस्पी असे झालेले आहेत, अगदी झटपट 5 मिनिटात हे तयार होतात। नक्कीच तुमच्या मुलांना असे आवडतील। अशा प्रकारचे चटपटी खमंग असे चिप्स बनवून नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।